वर आता जायचं बंद झालंय कारण येऊ नाही शकत आम्ही खाली आणि पाणी खूपच जास्त आहे. कैसे हो साहब लोग, आज है ना आजचा व्हिडिओ आपण मराठीत बनवणार आहे. मराठीत व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की आज आपण लोहगडला आलेलो आहोत आणि थोडासा थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. आम्ही जरा रोड ना ट्रिकी चूज केला आहे आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू एकदम भारी आहे आणि आज 15 ऑगस्ट असल्यामुळं गर्दी भरपूर आहे म्हणून आम्ही थोडं विचार केला ट्रेकिंग जास्त करूयात. तुम्ही बघताय नेहमी आपण सिम्पल रोड तर चूज करतच नाही पण पहिला एक्सपिरियन्स आहे. मी जरा थकले बघूया आपल्या काय काय प्रॉब्लेम्स येत आहे. 15 ऑगस्टमुळं सलग आलेल्या सुट्ट्यामुळं खूप अशी गर्दी होती. सो जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर आधी आम्ही आमची गाडी पार्क केली आणि ट्रेकिंगला सुरुवात केली. आता ट्रेकिंगचा मोस्टली रोड आमचा हा आपला डांबरी रोडच होता पण आम्ही ठरवलं की बाबा थोडं स्किप करावं रस्ता चालणं आपण थोडं स्किप करू कारण की अरे आपलं वरती गेल्यानंतर लोक चाळायचंच आहे गडावर. तर लोहगडला तुम्ही रेल्वे मार्गे सुद्धा येऊ शकता. मळवली स्टेशनला उतरायचं आणि इथे कंटिन्युअस गाड्या असतात ज्या तुम्हाला बरेच असे धबधबे लागतात आणि तिथला तो व्ह्यू 15 ऑगस्टमुळे लोकांमधला असलेला इंटरेस्ट आणि जोश आम्हाला दिसत होता. तुम्ही बघू शकता वॉटरफॉल इतका सुंदर दिसतो आहे आणि खूप सारे लोक एन्जॉय करत आहेत आणि नारे देत आहेत भारत माता की जय वंदे मातरम. तर आपलं ट्रेकिंग सुरू झालेलं आहे. जसं मी पहिलं बोललं की रोड आपण जो साधा रोड आहे तो थोडं स्किप करणार आहे चालणं कमी करण्यासाठी आणि मधून मधून ज्या वाटा आहेत त्याच्यावरून आपण जाणार आहोत. तुम्हाला असं काही दिसेल तुम्ही बघू शकताय कारण की काय होतं आहे आपला जो जो एक टर्न असे टर्न्स वाचलेत आणि थोडं मुलांनाही नवीन एक्सपिरियन्स आहे. आम्ही सगळे फ्रेंड्स आज आलो आहोत आणि मस्त एक्सपिरियन्स आहे बहुतोय. तुम्हाला आम्ही सगळे शेअर करतोच आहोत. आता आहे ना आम्ही ठरवलं होतं तिथे गेल्यानंतर विसापूर आणि लोहगड जवळजवळच आहे. सो विसापूर आहे ना थोडासा ट्रिकी आहे आणि तुम्हाला जरा वेळ पाहिजे त्यासाठी तिथे जाण्यासाठी. सो आम्ही ठरवलं लहान मुलं पण आहेत आणि 4 वाजलेत चला आपण लोहगड सुरू करूयात आणि अशा प्रकारे आम्ही आता जवळजवळ रस्ता स्किप करून वरती आलेलो आहोत. सो फ्रेंड्स रस्त्या आम्ही जर स्किप करण्यासाठी जरा मधनं जात आहे जंगलामधनं. आपल्यासोबत आज भरपूर जण आहेत आपण ओळख करून घेणारच आहे सगळ्यांसोबत. आज आपल्यासोबत आहे श्रेया. ओके श्रेया आहे ना आमच्यासोबतच आली आहे ट्रेकिंगला. तो फ्रेंड्स आपल्यासोबत अजून लोक जोडलेत. ही पल्लवी आहे आणि हा ध्रुव आहे. ध्रुव काय म्हणतोय कसं आहे कसं वाटतंय तुला एक्सपिरियन्स? मोठ्याने बोल. वर आता जायचं बंद झालंय कारण येऊ नाही शकत आम्ही खाली आणि पाणी खूपच जास्त आहे. उशीर झालाय ना पावणे 4 झाले त्यामुळे आपण आता वर चढू नाही शकत आहे. तर आपली ट्रेकिंग सुरू झालेली आहे आणि तुम्ही बघता ही गाई पण बहुतेक की ट्रेकिंग करून आली असावी वरती. तर पायऱ्या आहेत जो जो एक 15 ते 20 मिनटं अशा प्रकारच्या साध्या पायऱ्या आहेत ज्याने तुम्ही जाऊ शकता आणि त्यानंतर थोडासा रस्ता ट्रिकी होतो म्हणजे पण चालता येण्यासारखा आहे. तर तो पण व्यवस्था आपण दाखवणार आहोत. खूप जास्त पाऊस आहे तुम्ही बघू शकताय. तरी अजून भरपूर राहिलंय. सो वरती गेल्यावर पहिला दरवाजा लागला तो म्हणजे गणेश दरवाजा. आता जसं म्हटलं गर्दी भरपूर आहे तर थोडासा दरवाजाचा हा लुक आहे एकदम सुंदर आहे. तटबंदी त्याचा दरवाजा एकदम सुंदर सुंदर आहे आणि अजूनही ते तसं आहे. तुम्ही बघू शकता हे अंकुजीदार खिळे जे त्याला प्रोटेक्ट करण्याला खूप मदत करत होते. आतमध्ये गेल्यानंतर खूप अशा तोफा ठेवलेल्या आहेत जे मुलांना इन्स्पायर करतात.
तिथं आम्ही बघितलं एक एक आहे ना गुफे टाईप होतं. म्हटलं चला जाऊन येऊया आतमध्ये एक्झॅक्टली काय आहे. तर गुफा दिसते इथे अंधारा आहे सगळं पण इथनं येणारा व्ह्यू. त्या काळी हा ही जी गुफा आहे निगराणीसाठी बनवली असावी. घुमट एकदम सुंदर आहे. आपण लाईट लावून सर्व बघितलंय. खूप अंधार होता. गडावर आलेलो तटबंदी सगळ्या बाजूला दिसतीये. ओके गर्दी आज 15 ऑगस्ट मग खूप जास्त आहे. तर असा व्ह्यू एकदम. आता मला अजून कळलं की अजून थोडंसं वर जायचं आहे. तर इथला जो काय आहे व्ह्यू आपण कम्प्लीट करून वर जायला निघालो. आता इकडच्या ज्या पायऱ्या आहेत ना ट्रिकी पायऱ्या आहेत. तुम्ही बघताय पाणीही वाहत असतं. थोडं पाऊस कमी झाल्यामुळं पाणी कमी आहे. पण एरवी जर पाऊस जास्त असेल तर इथे खूपच जास्त पाणी असतं. आणि काही मस्त असं आहे पण अशा पायऱ्या अशा नाही आहेत सगळ्याकडे. कारण की आपण ते पार्ट घेतला आहे. आता पुढे 2 दरवाजे आहेत आणि तिथे पूर्ण आता आपण वरती गेल्यानंतर आपल्याला गड बघायला मिळणार आहे. थोडीशी पाणी वगैरे सापडले ते शूज वगैरे व्यवस्थित घेतले असते तर बरं झालं असतं. म्हणजे बरं होईल सो दॅट तुमचे पाय स्लिप वगैरे होणार नाही आणि तुम्ही व्यवस्थित जाऊ शकाल. त्याच्यानंतर आहे ना आपल्याला हा गेल्या गेल्या हौद दिसतो. त्या काळी काही रिजनात तो बांधला असेल पाणी पिण्यासाठी वगैरे. पण आता इथेतलं पाणी काही स्वच्छ नव्हतं. तर आपण पुढे जात आहोत. जसं म्हणाले मी आता आपल्याला पूर्ण एक्सपिरियन्स आहे. पुढे वरती गेल्यानंतर आता आलोय परत अजून एक गुफा सापडली आम्हाला. इथे पूर्ण आता पाणी साचलं आहे. काय कारण असेल हे नक्की माहिती नाही. जर तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मला याच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. मी ट्राय केलं होतं तसं म्हटलं तर आपण आता पुढे आलो आहोत. पुढचा दरवाजा म्हणजे शेवटचा दरवाजा हनुमान दरवाजा. इथे हा दरवाजा एकदम सुंदर आहे. आणि इथून आपला म्हणजे आपण लोहगडावर पूर्ण पोहोचलेलं गडावर पूर्ण पोहोचलेलो आहोत. आणि इथं आल्या आल्यानंतर वातावरण एकदम सुंदर आणि एकदम इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला इन्स्पायरिंग आहे वातावरण. खूप जण असे नारे देत होते. आणि तो आयरण म्हणजे जो इथपर्यंत आम्ही चालत आलो जवळजवळ 1 ते 2 तास आम्ही चाललो आहे तो सगळा चालण्याचा थकवा निघून गेला आहे. तसं गडावर बघण्यासारखं भरपूर आहे. शिवकालीन सभागृह, विंचूकडा, त्र्यंबक तलाव आणि एक सुंदर असं शंकराचं मंदिर आहे. आज सोमवार होता तर आम्हाला शंकराचं दर्शनही घडलं आणि तिथे खूप शांतपणे दर्शन घडलेलं आहे. तर सभागृह तुम्ही दाखवू शकता. मी तुम्हाला दाखवते आहे सभागृहामध्ये. इथे बरंच बसण्यासाठी स्पेस वगैरे होता त्याचा. आता ह्या गडाला एक तेव्हाचा एक इतिहास आहे. त्या इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात हा गड जिंकला होता विसापूरसोबत. पण तहामध्ये हा गड नंतर परत निजामांना देण्यात आला. त्याच्यानंतर त्यावर खूप असा खजिना लपून ठेवण्यात आला होता. आपण आता दर्शन घेऊयात. अश महादेवाचं दर्शन घेऊयात आणि सुंदर असं वातावरण आणि मन प्रसन्न करून घेऊयात. ओके आतमध्ये याला एवढी गर्दी नव्हती. कारण की आता मी तुम्हाला म्हणाले जसं आम्ही 4:30 ट्रेक सुरू केली होती. आता गड बंद करण्याचा वेळ झाला होता 5 वाजता. तर आम्ही जेवढे पॉईंट जेवढे कवर करता आले तेवढे कवर केलेत. आणि सॉरी आम्ही पुढचे पॉईंट जे आहेत विंचूकडा वगैरे तो पॉईंट नक्की कवर करू. अशा प्रकारे लोहगडची ट्रिप आम्ही ट्रेक करून संपवली. ओके बरेच काही पॉईंट राहिलेले आहे. एखादा पॉईंट राहिला आहे आपला तो पॉईंट आपण कवर करू पुढच्या वेळेस. आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.